ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन आता रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट सायलीही घडवून आणताना आपण बागणार आहोत आईबाबांच्या पायाला स्पर्श करताच डोक्यावर हात ठेवून सायलीला दिलेल्या आशीर्वादामुळे देवी आईने मोठा न्याय करत अखेर भर मंदिरात ज्या ठिकाणी सायली ही हरवली होती आणि त्याच ठिकाणी रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट करून वीस वर्षानंतर आता देवी आईने मोठा न्याय केल्याचे आता आपण बघणार आहोत वीस वर्ष प्रेमाने बायकोची प्रतीक्षा करणाऱ्या रविराजला जेव्हा प्रतिमा दिसते तेव्हा आता भयानक सत्याचा मोठा धमाका उडून वीस वर्षाच्या आठवणीने डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत जेव्हा रविराज प्रतिमाला भेटतात तेव्हा सर्व मंदिर दुमदुमून जाऊन अखेर आईने सत्याचा विजय करून दाखवलेला असतो त्यामध्ये आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवसामुळे मोठी धूमधडाक्यात जय्यत तयारी चालू असते कल्पना सायली सर्वजण आता अर्जुनच्या वाढदिवसामुळे स... रात्रीच्या बारा वाजताच सर्व तयारी करण्यासाठी बाहेर आलेले असतात इकडे मात्र आता सर्व तयारी करताच सर्वजण आता अर्जुनला बोलावण्यासाठी सायलीला सांगतात तर सायली म्हणते की आपण त्यांना फोन करूयात फोन करताच ते मला मी जर त्यांना तिथे दिसले नाही तर ताबडतोब ते बाहेर येतील तेव्हा सायलीची ही आयडिया आता अश्विनसोबत सर्वांना आवडलेली असते आणि ताबडतोब अश्विन आता अर्जुनला फोन करून खाली बोलावतो आणि आता सायली बेडरूममध्ये नसल्या धावत पळत अर्जुन हा हॉलमध्ये येतो आणि लगेचच आता मोठ्या धूमधडाक्यात कल्पना सायली अश्विन चैतन्य प्रताप अर्जुनचा वाढदिवस साजरा करतात आपल्या वाढदिवसाची ती तयारी सायलीने केलेली बघून आणि प्रेमाने आपले नाव टाकलेला तो केक बघून आता अर्जुन हा सायलीवर भलताच खुश झालेला असतो आणि आता प्रेमाने रविराज हा तन्वीला घेऊन अर्जुनच्या वाढदिवसाला आलेला असतो आणि आता सिनियरसुद्धा आपल्या बड्डेला आलेला बघून आता अर्जुनला मोठा आनंद होऊन अर्जुन हा केक कट करतो आणि आता सर्वजण प्रेमाने अर्जुनला केक खाऊ घालतात इकडे आता व अर्जुनचा वाढदिवस साजरा करून रविराज हा जाऊ लागतो तेवढ्यात थांबा असे म्हणत था 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 भर था। आता सायली ही तिथे येते आणि रविराज समोर येताच सायली ही रविराजांच्या पाया पडते आणि त्या क्षणी रविराजांचा हात सायलीच्या डोक्यावर जाऊन रविराज सायलीला आयुष्यमान भव असा भरभरून आशीर्वाद देतात आणि आता खऱ्या अर्थाने एका बापाचा एका मुलीला आशीर्वाद मिळालेला असतो आणि वर्षापासून होणारी सायलीची डोकेदुखी आता त्या क्षणी थांबलेली असते आणि देवी आईने मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो त्यानंतर आता रविराज हे तन्वीला घेऊन तेथून निघून जातात आणि इकडे आता सायलीसुद्धा प्रेमाने अर्जुनला केक घा खाऊ घालते पण त्याच वेळेस सायलीला एक कुसुमचा फोन येतो आणि बड्डेसाठी कुसुमने आता सायलीला तिच्या घरी बोलावलेले असते तेव्हा आता सायली, गरी ले ले ते सायली ही लगेचच आता कुसुमच्या घरी येण्यासाठी निघते तर आता इकडे कुसुमने सायलीच्या बड्डेची जोरदार तयारी केलेली असते आणि आता इकडे ज्या वेळेस कुसुम आणि रा प्रतिमा रात्री झोपलेल्या असतात त्यावेळेस प्रतिमाच्या स्वप्नात वीस वर्षानंतरची ती अपघात कसा झाला होता हे सर्व येते आणि त्या क्षणी डोक्याला घाम येऊन प्रतिमा ही उठून बसते आणि त्याच वेळेस प्रतिमाची स्मृती परत आलेली असते वीस वर्षानंतरच्या त्या अपघाताला डोक्यामध्ये उजाळा मिळत आता गेलेली स्मृती ही प्रतिमाची परत आलेली असते आणि त्या क्षणी तन्वीची आठवण येऊन आता प्रतिमा मंदिरात शोधण्यासाठी आता जाऊ लागते आणि त्याच वेळेस कुसुमला जाग येऊन कुसुम म्हणते की अहो कविताताई तुम्ही कुठे चालल्या तेव्हा प्रतिमा म्हणते की मला देवी आईच्या मंदिरात पाया पडायला जायचंय तर आता प्रतिमा काही थांबायला तयारच नसते इकडे आता सायलीसुद्धा ॲटोनी कुसुमच्या घरी आलेली असते घराच्या समोर येतात सुट्टे पैसे देऊन आता सायली ही जाऊ लागतात ते सुट्टे पैसे आता जात असलेल्या प्रतिमाच्या पायाजवळ पडतात तेव्हा ते घेण्यासाठी सायली खाली वागते आणि त्याच वेळेस सायलीच्या हाताचा स्पर्श प्रतिमाच्या पायाला लागतो आणि त्याच वेळेस प्रतिमाही सायलीच्या डोक्यावर हात ठेवून सायलीला आशीर्वाद देते आणि त्या क्षणी आईबापांचा खरा आशीर्वाद आता सायलीला मिळालेला असतो पण ताबडतोब प्रतिमा तेथून निघून जाते तर सायलीसुद्धा आता प्रतिमाला न बघताच कुसुमच्या घरी येते तर आता वाढदिवसाची कुसुमने भन्नाट तयारी केलेली असते आणि अखेर कुसुम ही सायलीचा बड्डे साजरा करते पण त्याच वेळेस मात्र आता मधुभाऊंचे बोलणे कुसुमला आठवलेले असते आणि कुसुम, कुसुम सायलीच्या डोळ्यात एक अश्रूही येऊ देत नाही पण इकडे मात्र आईबापांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे सायली ही खूप खुश झालेली असते त्यानंतर सायली ही खुँँ खुँँ कविताची चौकशी करते तेव्हा कुसुम म्हणते की अगं सायली आत्ताच त्यांना देवी आईच्या मंदिरात जाऊन पूजा करायची होती म्हणून त्या गेल्या तर आता इकडे सायलीने ज्या वेळेस पाया पडून रविराजांचा आशीर्वाद घेतलेला असतो त्यावेळेस रविराजांना सांगितलेले असते की सर काहीही करून तुम्ही मंदिरात दर्शन घ्यायला या मला खात्री आहे की नक्कीच ते यावेळी तुमची दर्शन हे वाया जाणार नाही आणि देवी आई काही ना काही करून प्रतिमात्याला ही तुम्हाला भेट घडवून आणीलच तेव्हा आता सायलीचे ते बोलणे आता रविराजांना आठवते आणि आता सायलीचे बोलणे आठवून रविराज मंदिरासमोरून जात असताना तन्वेला म्हणतात की अगं आपण मंदिरात दर्शन घेऊन जाऊ तेव्हा आता लगेचच रविराज हे दर्शन घेण्यासाठी तिथे येऊ लागतात तर आता इकडे वाढदिवस साजरा केल्यानंतर सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई चल बरं मला आता देवी आईची खूप आठवण झाली आपण दर्शन घेऊन येऊ आणि आता कुसुमला घेऊन सायलीसुद्धा देवी आईच्या मंदिरात आलेली असते तर आता इकडे सायली आणि रविराज देवी आईच्या मंदिरात येताच इकडे प्रतिमा ही देवी आईची प्रार्थना करत तेथून जात असते आणि त्याचबरोबर आता सायलीचे लक्ष हे प्रतिमाकडे जाऊन लगेचच प्रतिमाला बघताच सायलीच्या तोंडून आवाज निघतो की प्रतिमा आत्या तेव्हा सायलीच्या त्या आवाजाने आता रविराज हे पाठीमागे बघतात तर आता पाठीमागे बघताच रविराजांची नजर प्रतिमावरती जाते आणि आता एकाच वेळी सायली आणि रविराजांनी प्रतिमाला बघितलेले असते आणि त्याच वेळेस इकडे सायली ही रविराजांना बघते आणि सायलीच्या हातात पूजेचे ताट असते आणि त्याच वेळेस प्र रविराजांकडे बघून सायली म्हणते की रविराज सर आपली प्रतिमा त्या तेव्हा आता रविराजांना प्रतिमा दिसताच आता पळतच रविराज हे प्रतिमाकडे येऊ लागतात आणि आता प्रतिमाचे मात्र तिकडं लक्ष नसते आणि आता प्रतिमा पायरीवरून जाऊ लागते आणि आता इकडे रविराज धावत पळत प्रतिमाकडे येत असतात तर सायलीसुद्धा पूजेचे ताट घेऊन प्रतिमाच्या दिशेने जाऊ लागते तर आता इकडे जात असलेल्या प्रतिमाला रविराज सायली कसे थांबवतात आणि आई बापाने आशीर्वाद दिलेली सायली आता रविराज प्रतिमाची कशी भेट घडून आणते आणि रविराज हे जेव्हा प्रतिमाला भेटतात तेव्हा रविराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात वीस वर्षानंतर देवी आईने मोठा न्याय करून अखेर रविराज प्रतिमाला पुन्हा एकत्र भेट घडून आणलेले असते तर कशी वाटली हुशार सायली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा